आजची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवरती. राज्यातील प्रमुख सहकारी दूध संस्था महानंदा दूध डेअरी परराज्यात जाणार आहे. महानंदा डेअरी एनडीडीबी संस्थेकडे देण्याचा संचालक मंडळानं निर्णय घेतलेला आहे. याबाबत महानंदा डेअरी संचालक मंडळानं सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. राज्यातील अनेक प्रकल्प आणि कंपन्यांपाठोपाठ आता दूध डेअरी संस्था सुद्धा परराज्यात जाणार असल्यामुळे एकच चर्चा सध्या सुरू आहे. तर महानंदा डेअरीची वाटचाल आपण पाहतोय. महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची ही शिखर संस्था आहे. डेअरी मार्फत सहकारी दूध संघाच्या दुधाची खरेदी विक्री या माध्यमातून होते. महानंदाचं कार्यक्षेत्र राज्यात आणि प्रामुख्यानं मुंबईत आहे. सहकारी संस्थांचं दूध घेऊन योग्य दर देण्याचं काम सुद्धा महानंदा करते. गेल्या काही वर्षांपासून मात्र आर्थिक तोट्यामध्ये महानंदा डेअरी पाहायला मिळाली आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची खरं तर ही एक महत्वाची संस्था मानली जाते. तर आत्ताच्या या महत्वाच्या बातमी संदर्भात आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याशी आपण अधिक माहिती घेणार आहोत. नितीन, सध्याची महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय की एकीकडे महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे उद्योग कंपन्या या परराज्यात जातात म्हणून सरकारवर सातत्यानं टीका होती आणि आता महानंदा सुद्धा परराज्यात जाते. काय अधिक माहिती द्याल, काय नेमकं कारण आहे? श्वेता, महानंदच्या संचालक मंडळाची 28 डिसेंबरला बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकमताने हा निर्णय घेण्यात आलेला आहे की महानंद जी डेअरी आहे ती एनडीडीबीला चालवण्यास देण्यात यावी आणि हा ठराव करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर कदाचित महानंद एनडीडीबीच्या हातात किंवा ताब्यात जाऊ शकते. राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी त्याचबरोबर दूध संघ यांच्या भवितव्यावरती परिणाम करणारा हा निर्णय आहे, त्यामुळं तो महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की महानंद चालवण्यास घेण्यासाठी एनडीडीबीची जी अट आहे किंवा जी मागणी केलेली आहे त्यामध्ये 350 कोटी रुपये राज्य सरकारने मदत द्यावी, फंडिंग करावे, त्यानंतरच आम्ही ही महानंद डेअरी चालू अशी एक महत्त्वाची अट एनडीडीबीने घातली असल्याचं कळतंय. जर 350 कोटी रुपये एनडीडीबीला राज्य सरकार देणार असेल तर महानंदाचं आत्ताचं संचालक मंडळ किंवा राज्यातला एखादा सक्षम दूध संघ त्यांनीच ही डेअरी का चालू नये असा एक प्रश्न पुढे येतोय किंवा अशी एक मागणी पुढे येते. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की जी राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील किंवा महत्त्वाची मानली जाते आहे की एनडीडीबीचं जे राष्ट्रीय स्तरावरची ही संस्था असली तरी त्याचं मुख्यालय हे गुजरातमधल्या आनंदमध्ये आहे आणि त्यामुळं महानंद जी डेअरी आहे तिचं मुख्यालय तिची सूत्र गुजरातमध्ये जाणार का किंवा जातील अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. या दोन गोष्टीमुळं हा निर्णय जो आहे तो चर्चेत आलेला आहे. महानंदचं काही वर्षांपूर्वीचं दुधाचं कलेक्शन जे होतं ते 15 लाख लिटर पर डे होतं आणि त्यातलं 9 लाख लिटर दुधाची पॅकिंग स्वरूपात विक्री महानंदा करत होतं आणि आज अखेरीस हा सर्व विक्रीचा आणि दूध कलेक्शन घटून 1.5 लाख लिटरवरती आलेले तर फक्त 90,000. धन्यवाद नितीन आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर सध्याची महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. महानंदा डेअरी संदर्भातली महत्वाची बातमी आहे की महानंदा डेअरी आता परराज्यात जाणार आणि एनडीडीबी महानंदा डेअरी चालवणार, हा सगळ्यात मोठी बातमी. अजित नवले, शेतकरी नेते, यांनी नेमकं याबद्दल काय म्हटलेलं पाहूया. राज्याच्या दुग्ध क्षेत्रासाठी आणि रोजगारासाठी सुद्धा ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारची मदत नक्कीच महानंदा रिवाईव्ह करण्यासाठी आवश्यक आहे, याबाबत दुमत नाही. मात्र संबंध यंत्रणाच त्यांना चालवायला देणं आणि आपलं अपयश एक प्रकारे मान्य करणं ही चिंताजनक गोष्ट आहे. राज्य सरकारने याबाबत पुनर्विचार करावा. तर साम टीव्हीवर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की महानंदा डेअरी आता एनडीडीबी चालवणार आहे. सगळ्यात मोठा निर्णय आता संचालक मंडळानं घेतलेला आपण पाहतोय. आता सरकार मात्र या निर्णयाकडे कशा पद्धतीनं पाहतंय आता याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे, कारण या महत्वाच्या निर्णयावरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचं पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे. आर्थिक तोट्यामुळे कुठेतरी हा निर्णय हा संचालक मंडळानं घेतल्याचं सुद्धा बोललं जात आहे. मात्र आता या सरकार दरबारी यामध्ये नेमकं काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.